बघा, अनिलचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी महात्मा गांधी जयंती शनिवारी होती, तर अनिलचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी ते असं पूछे. प्रश्न सोडवायचा कसा? अनिलचा जन्म झाला 18 ऑक्टोबर 1993 रोजी, मात्र इथं वार कोणता होता या संबंधीचं विवेचन यावेळी. त्यावर्षी महात्मा गांधी जयंती शनिवारी होती. लेकरांनो लक्ष द्या, गांधी जयंती, गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. हा दिवस अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. आता इथं त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती याचा अर्थ 2 ऑक्टोबरला काय होता? शनिवार होता. आपल्याला 18 ऑक्टोबरला कोणता वार हे शोधायचं. 2 ऑक्टोबरला शनिवार होता, लेकरांनो लक्ष द्या. आता प्रति 7 दिवसानंतर तोच वार येत असतो, म्हणून 2 अधिक 7 9 ऑक्टोबरला शनिवार येणार. 9 7 16 ऑक्टोबरला शनिवार येणार. आता 17ला येणार रविवार आणि 18ला येणार सोमवार, अर्थात 18 ऑक्टोबरला सोमवार ज्या दिवशी हा अनिल जन्माला आला, हा वार मिळाला सोमवार. आता प्रश्न असा की या अनिलचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. काही थोडी जागा ठेवून इथं मांडणी करा. 18 ऑक्टोबर आणि 2001 वार कोणता येईल, अर्थात अनिलचा 8वा वाढदिवस म्हणजे 8 वर्ष पुढे जा, 1993 अधिक 8 म्हणजे 2001. लक्षात घ्या, ही वजाबाकी करा म्हणजे काय तर उलट करा, 2001 मधून 1993 वजा करा. उत्तर 8 दिवस. 8 दिवस म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर का? नाही. आणखी राहिलेली गोष्ट म्हणजे 1993 ते 2001 या कालखंडादरम्यान एकूण लीप वर्ष किती, तर त्याचं उत्तर 1996 हे एक लीप वर्ष आणि नंतर येणार 2000 हे एक लीप वर्ष. असे 2 लीप वर्ष यामध्ये ऍड करा. बघा, ही बेरीज 8 2 10 याचा अर्थ असा की 10 दिवस 10 दिवस वार पुढे न्या. त्याचा पुढील 8वा वाढदिवस विचारला. एखाद्या वेळेस मागील 8वा वाढदिवस कोणत्या वारी झाला असा जर प्रश्न असता, तर मागे न्या हा शब्द प्रयोग करावा लागला असता. मग 10 दिवस वार पुढे न्यायचा कशाच्या? या सोमवारच्या. याला सुद्धा शॉर्टकट मध्ये घ्या, 10/7 करा. कशासाठी हो सर? लेकरांनो 10/7 अशी मांडणी केली तरी चालेल. 7 1 7 आणि बाकी उरते 3 3 ही बाकी. म्हणजे या 10 दिवसात एकदा सोमवार येतो आणि 3 बाकी उरते. आता इथं 3 दिवस
वार पुढे न्या हे आपण शॉर्टकट केल्यामुळं, मग 3 दिवस वार पुढे न्या, 18 ऑक्टोबर 1993 सोमवार आहे, वार 3 दिवस पुढे न्या हे सोमवारच्या नंतर 3 दिवस लक्षात घ्या, काय मंगळवार बुधवार आणि गुरुवार, त्याचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी येईल असा प्रश्न, त्याचं उत्तर लेकरांनो मिळालं गुरुवार, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, कॅलेंडर दिनदर्शिका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.